तीन पक्ष इथे उपस्थित आहेत, तीन पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत आणि तुम्ही पाहताय की गेल्या 2.5-3 वर्षापासून महाविकास आघाडीमध्ये अशा कोणत्याही प्रकारचे तीव्र सोडून द्या किरकोळ मतभेद सुद्धा नाहीत। आज महाविकास आघाड़ी की एक बैठक हुई, संपन्न हुई, आप देख रहे हैं। आज के बैठक में हमने महाविकास आघाड़ी में CPI CPIM आप समाजवादी पार्टी और वंचित बहुजन आघाड़ी को भी महाविकास आघाड़ी में हमने आज शामिल किया है। ये बहुत बड़ी बात है। तो PWP और आज महाविकास आघाड़ी जो है और मजबूत हो गई। हमारे में कोई मतभेद नहीं, तीन पार्टी प्रमुख है, सीट शेयरिंग बहुत ही पॉजिटिव तरीके से आगे चल रहा है। चलो आज सकाळपासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना या तीन महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षाची महत्त्वाची बैठक इथे सकाळी सुरू झाली आणि आपण पाहत असाल की प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, वर्षाताई गायकवाड, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, जितेंद्रजी आव्हाड, रवींद्र चव्हाण हे प्रमुख नेते, अनिल देशमुखजी स्वतः होते, शिवसेनेतर्फे मी आणि विनायक राव, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमची प्रदीर्घ चर्चा सकाळपासून झाली। आज निर्णय बरेचसे झालेले आहेत आणि अत्यंत सकारात्मक। पण एक महत्त्वाचा निर्णय की महाविकास आघाडीचा आज विस्तार झालेला आहे। आज महाविकास आघाडी जी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांचीच आहे असं जे आपण म्हणतो तसं नाही आहे। आज आमच्या महाविकास आघाडीमध्ये CPI CPIM शेतकरी कामगार पक्ष, आप, जनता दल युनायटेड आणि मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालची समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत आम्ही केलेला आहे, त्यांना समाविष्ट केलेला आहे। आणि या सगळ्या प्रमुख नेत्यांशी आणि त्यांच्या प्रतिनिधींशी शेकापक्ष मी बोललो ना, जयंतराव पाटील स्वतः होते, सगळ्यांशी आज व्यवस्थित सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि महाविकास आघाडी ही अधिक मजबूतीनं पुढे जाते आहे आणि नवीन नवीन मित्र आम्हाला या आघाडीमध्ये मिळालेले आहेत। वंचित बहुजन आघाडीचे आज जे बैठकीत सहभागी झाले होते त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला योग्य वागणूक मिळाली नाही, आम्हाला अपमानास्पद, मला माहित नाही त्यांनी बैठकीच्या बाहेर बसवून ठेवण्यात आलं होतं बराच काळ, नाही अजिबात नाही। मला असं वाटतं काहीतरी हा गैरसमज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। वंचित आघाडीचे तीन प्रमुख नेते माननीय प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीसाठी पाठवले होते आणि ते आजच्या बैठकीमध्ये जेव्हा ते इथे आले हॉटेलमध्ये बैठकीच्या ठिकाणी तेव्हापासून ते आमच्या बरोबरच चर्चेला बसले होते। त्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर जेवण केलेलं आहे दुपारचं, म्हणजे व्यवस्थित बसलो आपल्या वाटल्यास आपण पाहू शकता आणि चांगल्या प्रकारे चर्चा झाली। त्यांना जे पत्र हवं होतं महाविकास आघाडी समाविष्ट करण्यासंदर्भात तेही आम्ही आज त्यांना दिलेलं आहे आणि 2 तारखेच्या बैठकीला स्वतः माननीय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत। कुठे होणार भेट?